धुळे लोकसभा मतदारसंघातील बागलाण तालुक्यातील आराई या गावी नाशिक लोकशाही न्यूज चॅनलच्या टीमने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आराई येथील जनतेचे मत जाणून घेतले. यावेळी आराई येथील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. बागलाण तालुक्यातील आराई गावात आपण आलो आहोत आणि येथील जनतेचे मत आपण जाणून घेणार आहोत. लोकसभा निवडणूक चालली, आपलं मत काय सध्या? सध्या काँग्रेसलाच द्यायचं आहे आपल्याला. कुठे बोला थोडं? काँग्रेस पक्षालाच मत द्यायचं आहे. काँग्रेस स्थानिक उमेदवाराला? हो. त्याला खासदार विद्यमान खासदार नको आहेत? नाही आपल्याला नको पाहिजे. बोला आता, कांद्याविषयी काय मत आहे आपलं? भाऊनी बुनी आणि खैसे नी नवराई झाडाली बायको बोलाल गे सगळ्याले रागे. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या संपू द्या संपू द्या संपू द्या. व्यापारी मी असं म्हणतो, आम्ही परशान दादाच्या आशीर्वादाने यांना 10 वर्ष सहकार्य केलो. आम्ही स्वतःच्या भाकरी बांधून भांबरे साहेबांना 10 वर्षे सत्ता दिली, पण आमच्या हातात काही भेटलं नाही. आमच्या कांदा प्रश्न संसद मांडला नाही, त्याच्यामुळे आम्ही शेतकरी वर्ग सर्व त्यांच्याबद्दल दुःखी आहोत. आणि यांच्या या कारनाम्यामुळे यांच्या मोदीच्या पुढे काही दखत नाही. एक बी खासदार बोलू शकत नाही, तर ही फार दुःखाची बाब आहे. इथून पुढे आम्ही हद्दपार करणार आहोत. आम्ही पंजालाच मतदान करणार आहोत. आणि 5 रुपयाचा दामन घेतला त्याला 1 रुपया GST, तर याचा विचार करावा शेतकऱ्यांनी आणि पंजाला मतदान करावं. आता प्रत्येक ठिकाणी GST लागलं आहे आणि निर्यात शुल्क कायम ठेवलं, काही कांद्याचे रेट वाढले का? वाढले नाही, परत घसरले. कमी झाले. आज 100 रुपये भावाने कांदा विकला काही लोकांचा सटाण्यामध्ये आज सुद्धा. आणि ते बोंबा मारता की आम्ही 1 लाख टन निर्यात सोडली, कुठली सोडलेली नाही. या बोलतापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, पंजाला मतदान करावे ही माझी विनंती आहे. चालू द्या चालू द्या. कांदा निर्यात बंदीविषयी तुम्ही बरेच आंदोलन पण केले. हो. कांद्याविषयी फरक पडला का सरकारवर तुमच्या या आंदोलनाचा? आंदोलनाचा फरक फक्त गाजर दाखवण्याचा प्रकार केला. एका बाजूला निर्यात उठवली आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट निर्यात शुल्क लावलं. बांगलादेशाला 40% लावलं आणि दुबईला जो कांदा निर्यात करणारा होता तिथं 85% यांनी निर्यात शुल्क लावलेलं आहे. तर शेतकऱ्याच्या पत्रात जो करणारा जो निर्यात करणार आहे त्याच्या फायद्यात काय होणार? तो कशाला निर्यात करत बसेल? त्याच्यामुळे हे सर्व शेतकऱ्याच्याच बोकांडे आणले. फक्त हे गाजा दाखवायचा प्रकार आहे BJP चा. कुठलाही प्रकार घडणार नाही. शेतकऱ्याचा परवा दिवशी 2200 रुपयांना कांदा जाणारा आज 1300 येऊन बसला आहे. तो जी गोन आहे ती 1700 रुपयाला झालेली आहे. विशेषची खताचे आज रेट वाढले. त्या 50 किलोची गोन गव्हाची गोनसुद्धा विकली जात नाही. यांचं माती काढलेलं खाद्य आणि केमिकल काढलेलं खाद्य हे 1700 रुपयाला विकतात आणि गहू आज 1200 रुपयाने जातोय 50 किलो. तर कुठं तपा होते? शेतकऱ्याला कोण वाचवायला निघालेले? फक्त वर्षापासून शेतकऱ्याला रिव्हर्सच केलेला आहे. म्हणजे खासदारांनी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला संसदेत मांडलेलं नाही कुठल्याही प्रकार नाही. आता परवाच्या दिवशी भारतीयांनी सांगितलं आम्ही निर्यात बंदी उठवली आणि कालच त्यांची सभा सर्व कांदे निर्यातदारांनी उधळून लावली. का उधळून लावली? निर्यात शुल्क एका बाजूला निर्यात उठवतात आणि एका बाजूला निर्यात शुल्क लावतात. कोणत्या पद्धतीने निर्यात होणार आहे? कुठलाही निर्यातवाला निर्यात करू शकत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या एकदम हाल आहेत. कितीतरी वर्षापासून म्हणजे खूप वर्ष झाले MIDC मंजूर आहे, त्याच्यासाठी खासदारांनी काही केलं का? 10 वर्ष होते ते सत्तेवर. 10 वर्ष खासदार साहेब सत्तेवर असल्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा कुठला MIDC कुठलाही प्रश्न खासदारांनी केंद्र सरकारापर्यंत मांडलेला नाही. खासदार आपण खासदार कशासाठी निवडतो? कारण की आपला प्रश्न केंद्रापर्यंत गेला पाहिजे, त्याच्यामुळे आपण खासदार निवडतो. तरी खासदारांनी आजपर्यंत आपला प्रश्न कुठेही केंद्रात मांडलेला नाही. फक्त एक कागद घ्यायचा आणि तो फक्त मीडियाला सोडून द्यायचा की मी तुमच्यासाठी कांद्याला हे केलं. प्रत्येक कृतीला नाही असा प्रूफ खासदारांनी आणून दाखवा शेतकऱ्यांना. हीच माझी एक विनंती आहे. परत आपला देश कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देशात 60% शेतकरी आहे. या शेतकऱ्यांचाच का बरं ताटात काय माती कालवण्याचा प्रयत्न करता हे सरकार? मग तुम्हाला 140 कोटी जनतेचा विचार आहे, मग शेतकऱ्यांचा का विचार नाही? तुम्हाला शेतकऱ्यांचा का बरं तुम्ही दटाईन पिळवणूक करता? माझं एवढंच म्हणणं आहे की हो कारण की सरकार हे एकदम आळशी सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार नाही. हे सरकार एकदम दुपट्टीचं आपलं हे की आपण शेतकऱ्यांनी जो माल घेतो तिथं मार्केट कमिटीकडे 2000 म्हणजे 200 कोटी रुपये घेणे आहेत.
वारायचे, त्याच्यावर निर्णय 2010 पासून आज तगायत लागलेला नाही. म्हणजे शेतकऱ्याचे जे पैसे कापले जातात त्याच्यात काहीच नाही, त्याच्यामुळे आम्हाला खासगी मार्केट ओपन करावं लागलं होतं. त्यांनी चौकशी लावली, ते दडपशाही करण्याचा प्रकार केला, गव्हर्नमेंटच्या वरून दडपशाही होती, मार्केट चालू करावं ह्या हेतूने त्यांनी ते आले. पण आम्ही त्यांच्या त्या आमिषाला बळी पडलो नाही, त्यांना आम्ही सडोतर उत्तर दिले की मार्केटात आम्ही केव्हाही मार्केटचाही ताबा घेऊ शकतो, मार्केट बी आमचंच आहे आणि व्यापारी आमच्या बाजूला खरेदीला तयार आहे, त्याला काही अडचण नाही. कापूस बाहेर विकला जातो तर कांदा का विकला जाणार नाही? त्याच्यामुळे मतदानांचं उमेदवाराला प्राधान्य देणार का विद्यमान खासदारांना? नाही नाही, पर पंजाबशिवाय पर्याय नाही. आता स्थानिक उमेदवाराला स्थानिक हो स्थानिक उमेदवार हो काँग्रेसचा प्रयोग हो करायचा आहे, कारण हे सरकार शेतीकडे लक्ष देत नाही. भामरेंनी लक्ष दिलं, भामरेपेक्षा सरकारच मोदीने लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्यांना मत देऊन काय उपयोग नाही ना. गडीमध्ये निर्यात चालू, गडीमध्ये बंद, शेतीमालाला कुठल्या शेतीमालाला भाव नाही ना. 5 वर्षात तोंडच दाखवलं विकासचा विषय तो, त्यांनी तोंडच दाखवलं नाही तर विकासचा विषय येतो सगळे. बघायलाच मिळाला नाही ना खासदार, 5 वर्षात काही तोंडच दाखवलं नाही ना, त्यामुळे विषय येतो तो विकासचा विषय लांबच आहे. स्थानिक खासदाराचा स्थानिक उमेदवाराचा विचार होईल की विद्यमान खासदारांचा? आता आज तिकडे बी स्पष्ट स्पष्ट तुमचा प्राधान्य कोणाला? आता लोक वैतागून गेले, लोक इतके वैतागून गेले की काय करावं काही सुचतच नाही. कांद्याचा भाव काय, उद्या काय, लोक वेडे होऊन चालले. मला काल आज काल 700 रुपयाचा भाव मिळाला आणि एक दिवस कोणी 1400चा मिळाला, म्हणजे वेळा होण्याचा प्रकार आहे. म्हणून आता लोक आता जनजागृती काय करायची स्थानिक, म्हणजे स्थानिक उमेदवार आहे डॉक्टर शोभा बच्चव. हा बर, पंजाब पंजाब खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे आहेत, याच्यात कोणाला प्राधान्य द्याल तुम्ही? मी स्थानिक आणि लांबचा प्रश्न मला आवडत नाही. जो आता मोदीकडे जो हुकुमशाही सारखं सरकार चालतं, एकाही मंत्र्याला एकाही खासदाराला संसदेत बोलण्याचा आवाज उठवण्याचा अधिकार नाही आहे. मग आता आम्हाला जनतेला आवाज उठवावा लागेल, मोदीला नमस्कार करावा लागेल, आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ. त्यांना आम्हा शेतकऱ्यांना विरोध म्हणून आम्ही मोदी सरकारला विरोध करणार आहोत. काँग्रेस बी आम्हाला आवडतं असं नाही आहे, पण आता तुम्ही नाही ना, मग काँग्रेसला तरी ते आम्ही निवडू, मी तुम्हाला धडा शिकू असं माझं मत आहे. काही आम्हाला काय पत्र नाही.